Okay, different types of addressing modes we have studied. That is immediate addressing mode, addressing the data. Okay. Immediate addressing mode, register addressing mode, direct addressing mode, indirect addressing mode, and indexed addressing mode or implicit addressing mode. Okay, so these different types of addressing modes we are going to study. Now, what do you mean by addressing modes? Addressing modes means how to access the data. Data jo ahe to kasa access karayacha. Data la data cha naavana access karayacha. Ta data ja madhe ahe, ja container madhe ahe, tya container cha naavana tyala access karayacha. Ka data la tyacha address na access karayacha. Tyava kiwa indirect addressing na tyala access karayacha. Ashe vegvegle prakar ahet data la access karayche. Theek ahe. डेटा एक्सेसिंग साठी जे मेथड्स वापरले जातात जे वेगवेगळे प्रकार वापरले जातात त्याला आपण ऍड्रेसिंग मोड्स असं म्हणतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की मला चहा पाहिजे. चहा हा डेटा झाला. मी डायरेक्ट नावानेच त्याला हक हे केलं, मागितलं मला चहा पाहिजे. हे झालं, हे कुठलं झालं, इमिजिएट ऍड्रेसिंग. मी डेटाच मागितला डायरेक्ट त्याच्या नावानंच. ठीक आहे. त्याच्याऐवजी मी म्हटलं की मला एक कप द्या, एक कप चहा द्या. ठीक आहे. चहाच मागितला, फक्त मी मागताना कप मागितला, म्हणजे त्याचा कंटेनर मागितला. ठीक आहे. कंटेनरच्या नावानं जर मागितला तर तो रजिस्टर ऍड्रेसिंग झाला. ठीक आहे. कंटेनर म्हणजे रजिस्टर, त्याच्यामध्ये चहाच आहे हे पण माहिती आहे आपल्याला. तर त्याप्रमाणे जो रजिस्टर ऍड्रेसिंग, मी जर त्याला मेनू नंबर न मागितला की हॉटेलमध्ये समजा मला चहा पाहिजे असेल तर मी मेनू कार्ड मला दिलं आणि तीन नंबरला समजा चहा लिहिलेला असेल तर मी म्हटलं की मला मेनू कार्डचा तिसरा जो आयटम आहे मेनू आयटम तो द्या मला. वेटरला लगेच कळेल की बाबा तीन नंबरला चहा आहे. पण मागण्याची पद्धत कशी वेगळी, वेगळ्या पद्धतीने मागितलं. ठीक आहे. तर चौथा प्रकार म्हणजे इनडायरेक्ट ऍड्रेसिंग. इनडायरेक्ट ऍड्रेसिंग म्हणजे माझ्या मित्रांनी जे मागितलं होतं की बाबा त्यांना सांगितलं होतं की मला मेनू नंबर तीन मधला आयटम मेनू आयटम पाहिजे. मी दुसऱ्या प्रकारे सांगितलं की माझ्या मित्रांनी जे मागितलंय तेच मला पाहिजे. इनडायरेक्ट ऍड्रेसिंग ह्याला म्हणायचं. म्हणजे मी डायरेक्टली मागितलं नाही, फक्त मी म्हटलं की मी रेफरन्स दिला की माझ्या मित्रांनी जे मागितलं तेच मला पाहिजे. मला माहिती माझ्या मित्रांनी मेनू आयटम नंबर तीन म्हणजे चहा मागितलं, फक्त मी त्याच्यावर ढकललं, त्याच्या नावानं मागितलं की त्यानं जे मागितले तेच मला पण पाहिजे. त्याला म्हणायचं इनडायरेक्ट ऍड्रेस. ओके. तर ऍड्रेसिंगचे चार प्रकार आहेत. एक तर त्याचं नाव घेऊन म्हणजे त्याला इमिजिएट ऍड्रेसिंग म्हणायचं, मला चहा पाहिजे. एक तर त्याच्या कंटेनरचं नाव घेऊन म्हणजे मला कप पाहिजे. ठीक आहे. कपामधनं चहाच मिळणार आहे आपल्याला, परंतु मी मागताना चहा नाही मागितला तर मी कप मागितला, मला माहिती कपामध्ये चहाच आहे. हा दुसरा प्रकार त्याला रजिस्टर ऍड्रेसिंग म्हणायचं. तिसरा प्रकार मी मेनू आयटम नंबर मागितला, तीन नंबर मेनू आयटम पाहिजे मला, म्हणजेच मला चहा पाहिजे. चहा कपातच येणार हे पण मला माहिती, परंतु मी मागताना कसं मागितलं, चहाचं नाव नाही घेतलं, कंटेनरचं पण नाव नाही घेतलं, फक्त मेनूचा नंबर सांगितला त्याला की मेनू नंबर तीन मला पाहिजे. ठीक आहे. हा तिसरा प्रकार म्हणजे डायरेक्ट ऍड्रेसिंग म्हणायचं, म्हणजे मी ऍड्रेस दिला त्याचा, तीन नंबर हा ऍड्रेस झाला त्याचा. आणि इनडायरेक्ट ऍड्रेसिंग म्हणजे माझ्या मित्रांनी जे मागवलेलं आहे मेनू आयटम नंबर तोच मला पाहिजे, त्याला म्हणायचं इनडायरेक्ट ऍड्रेस. ठीक आहे. तर हे चार प्रकार आपण महत्वाचे बघितले. इंडेक्स ऍड्रेसिंग नंतर बघू आपण पाचवा प्रकार. इथं दाखवलेलो
immediate addressing, register addressing, direct addressing, indirect addressing आणि indexed addressing असं नाव आहे त्याला. ठीक आहे. तर हे प्रत्येक आता इमिजिएट ऍड्रेसिंग म्हणजे आता मी सांगितलं की डेटाचं नाव घेऊनच त्याला हाक मारायची किंवा त्याला ऍक्सेस करायचं. तर त्यासाठी इन्स्ट्रक्शन्स आहेत. ठीक आहे. इमिजिएट ऍड्रेसिंगसाठी काही इन्स्ट्रक्शन्स आहेत. रजिस्टर ऍड्रेसिंगला इन्स्ट्रक्शन्स आहेत. डायरेक्ट ऍड्रेसिंगला इन्स्ट्रक्शन्स आहेत. इनडायरेक्ट ऍड्रेसिंगला इन्स्ट्रक्शन्स आहेत. आणि इंडेक्स किंवा एक्सटर्नल ऍड्रेसिंगला सुद्धा इन्स्ट्रक्शन्स अव्हेलेबल आहेत. ठीक आहे. तर प्रत्येक याच्यामध्ये काही काही इन्स्ट्रक्शन्स अव्हेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल आता इमिजिएटमध्ये मूव ए कॉमा हॅश 35. इथं मी डेटा इन्स्ट्रक्शन मध्ये स्पेसिफाय केलेला. एक लक्षात ठेवा, इमिजिएट ऍड्रेसिंग मध्ये डेटा हा इन्स्ट्रक्शन मध्येच आलेला असतो, लिहिलेला असतो, त्याला म्हणायचं इमिजिएट ऍड्रेसिंग. ठीक आहे. तर मी आपल्याला माहिती कोणते कोणते रजिस्टर्स अव्हेलेबल आहेत मायक्रो कंट्रोलरकडे. ए आहे, बी आहे, आर 0 पासून ते आर 7 पर्यंत सगळे रजिस्टर्स आहेत. ठीक आहे. ऍक्च्युली एका बँकेत 8 रजिस्टर्स आहेत. हे बँक रजिस्टर म्हणायचं. आर 0 टू आर 7 ला बँक रजिस्टर्स म्हणतो आपण. बँक रजिस्टर्स याच्यामध्ये किती बँक आहेत? 4 बँक आहेत. म्हणजे प्रत्येक बँकेमध्ये 8 रजिस्टर्स आहेत. 8×32 रजिस्टर झाले. तर बँक रजिस्टर 32 झाले एकूण. ठीक आहे. पण एका वेळेस एकच बँक ऍक्सेस करता येते. जर तुम्हाला दुसऱ्या बँकेचे रजिस्टर्स वापरायचे असतील तर तुम्हाला बँक स्विच ओव्हर करावं लागतं. त्याला स्विचिंग द बँक म्हणतो. ठीक आहे. तर हे एक रजिस्टर्स आणि SFRs आहेत, स्पेशल फंक्शन रजिस्टर्स. SFRs हे जनरल पर्पज रजिस्टर्स. ए बी आणि बँक रजिस्टर हे जनरल पर्पज झाले. हे जनरल पर्पज झाले. आणि स्पेशल फंक्शन म्हणजे स्पेशल त्यांचं काही काम असेल तर ते SFR मध्ये येतात, स्पेशल फंक्शन रजिस्टर्स. ठीक आहे. तर आपण सध्या वापरणारे ते जनरल पर्पज रजिस्टर्स. ठीक आहे. तर आता मला समजा ए मध्ये ए हा कंटेनर झाला. ए ला काय म्हणतो आपण? कंटेनर. जसं मी कप म्हटलं होतं, चहा कशामध्ये असणार आहे? कपामध्ये असणार. तर कप हा कंटेनर झाला. ठीक आहे. तसं इतर रजिस्टर हे कंटेनर झाला. आणि याच्यामध्ये डेटा मी 35H लिहिलो होतो. 35H हेक्साडेसिमल व्हॅल्यू. हा झाला डेटा म्हणजे चहा. ठीक आहे. तर मला आता या कंटेनर मध्ये हा डेटा घ्यायचा आहे. ए या कंटेनर मध्ये 35 हा डेटा घ्यायचा आहे. तर मग कसं मायक्रो कंट्रोलरला कसं सांगायचं इन्स्ट्रक्शनच्या सहाय्याने? तर मूव स्पेस ए कॉमा हॅश 35H असं सांगितलं, असं इन्स्ट्रक्शन लिहिलं की मायक्रो कंट्रोलरला कळतं की तुम्हाला ए या रजिस्टर मध्ये 35 हा डेटा पाहिजे असा त्याचा अर्थ घेतो. तुम्हाला तुम्हाला समजा बी मध्ये 55 पाहिजे असेल. हेक्साडेसिमल व्हॅल्यू काही पण असू शकते, 00 पासून FF पर्यंत सगळ्या व्हॅल्यूज हेक्साडेसिमल व्हॅल्यू. ठीक आहे. समजा मला बी या रजिस्टर मध्ये D7 हा डेटा पाहिजे. D7 हा डेटा पाहिजे. तर मी कसं लिहिणार? मू स्पेस बी कॉमा हॅश 0D7H. मागच्या वेळेस मी सांगितलं होतं बघा, जर तुमचा डेटा अल्फाबेटनं चालू होत असेल, A to F त्या कुठल्याही अल्फाबेट पासून चालू होत असेल तर त्याच्या अगोदर 0 लावायचं, प्रिसिडेड विथ 0. आणि जर तुमचा डेटा नंबरनं चालू होत असेल 0 to 9 कुठलाही, समजा 9C हा हेक्साडेसिमल डेटा, हा 9 चालू होतो, 9 जर चालू होत असेल तर मग 0 लावायची आवश्यकता नाही. समजा 9C मला डेटा रजिस्टर मध्ये घ्यायचा आहे, बी रजिस्टर मध्ये. तर मी कसं लिहिणार? मूव स्पेस
B, comma, hash 9CH. इथं मी झिरो लावलंय का? नाही, कारण डेटा नऊ म्हणजे आकड्यानं चालू होत, नंबरनं चालू होत. नंबरनं जर डेटा चालू होत असेल तर झिरो लावायची आवश्यकता नाही. परंतु ए बी सी डी ई एफ यापैकी कुठल्या अल्फाबेटनं जर डेटा चालू होत असेल, हेक्साडेसिमल डेटा, तर मात्र तुम्हाला माग झिरो लावायची आवश्यकता आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. समजा मला आर फाईव्ह रजिस्टर मध्ये फर्स्ट इयर PCME लिहून द्या मला नंबर, नाव तुमचं, हे सगळं नेम. हे बँक रजिस्टर जे आहेत, ह्या बँक रजिस्टर मध्ये जर तुम्हाला काही डेटा घ्यायचा असेल, हे बँक रजिस्टर आहे. मग सांगितलं मी की R0 to R7 हे सगळे बँक रजिस्टर आहेत. क्लास लेखी BSC1 ग्रुप कुठला आहे तुमचा? तुम्हाला टाइम टेबल टाकलेले पूर्वी ग्रुपला टाकतो मी ऍड करून, परंतु तुम्हाला कुणाकडनं तर टाइम टेबल घ्यावं लागेल. ओके, आता R0 पासून R7 पर्यंत या कुठल्याही रजिस्टर मध्ये डेटा घ्यायचा असेल आपल्याला, पद्धतीच मू या रजिस्टरचं नाव घ्या R5. मला इथं काही तर CF डेटा घ्यायचा आहे, समजा हेक्साडेसिमल वेळ हॅश. आता सी पासून चालू होते डेटा, म्हणून आपण झिरो लावणार, झिरो CF, एच ला स्पेस द्यायचं. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही रजिस्टर मध्ये डेटा घेऊ शकता, कुठल्याही रजिस्टर मध्ये. समजा मी तुम्हाला जर म्हटलं मी R3 मध्ये मला 5D हा डेटा घ्या, R3 या रजिस्टर मध्ये 5D हा डेटा घ्या असं जर सांगितलं, तर तुम्ही कसं लिहिणार? मू स्पेस R3 कॉमा हॅश, इथं स्पेस कुठं द्यायचा नाही, 5D आता स्पेस H, स्पेस एच असं इन्स्ट्रक्शन लिहावं. असं जर लिहिलं तुम्ही इन्स्ट्रक्शन, तर तुम्हाला R3 मध्ये 5D हा डेटा घेता येईल. म्हणजे कुठल्याही कंटेनरमध्ये डेटा घ्यायचा असेल तर तुम्हाला अशा प्रकारे इन्स्ट्रक्शन लिहावं लागेल. इथं डेटा आपण इन्स्ट्रक्शन मध्ये स्पेसिफाय करत असल्यामुळं त्याला इमिजिएट ऍड्रेसिंग असं म्हटलं. ठीक आहे, हे झाला पहिला प्रकार. त्याच्यामध्ये अजून काही रजिस्टर आहेत, DPH नावाचं एक रजिस्टर आहे आणि DPL एक रजिस्टर आहे, या दोन्हीचं मिळून DPTR रजिस्टर तयार होते. हे 16-bit रजिस्टर आहे, DPTR हे 16-bit रजिस्टर आहे, पण DPTR म्हणजे DPH प्लस DPL हे वरचे 8-bit आणि हे खालचे 8-bit असं मिळून हे 16-bit रजिस्टर तयार होते. 8-bit अप्पर वरचे 8-bit आणि हे लोअर खालचे 8-bit. ठीक आहे, तर तुम्ही हे DPTR रजिस्टर 16-bit म्हणूनही वापरू शकता, वापरायचं असेल तर त्यावेळेसला DPTR म्हणा. जर तुम्हाला त्याला 8-bit म्हणून वापरायचं असेल तर मग त्याचं DPH आणि DPL या नावानं त्याला तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, चॉईस आपल्याकडे आहे की आपण DPH DPL या नावाने वापरू शकतो त्याला,
किंवा आपल्याला जर एकत्रित 16-bit म्हणून वापरायचं असेल तर डीपीटीआर या नावानं आपण त्याला वापरू शकतो. ठीक आहे, समजा मला डीपीटीआर या नावानं वापरायचं, तर मग इथे डेटा आपल्याला 16-bit पाहिजे. समजा माझा डेटा आहे ए बी सी डी, हा 16-bit डेटा झाला. ओके, नुसतं 5D म्हटलं तर हा 8-bit डेटा झाला. परंतु ज्यावेळेस मी ए बी सी डी म्हणतो त्यावेळेस 16-bit डेटा झाला. मग मी कसं लिहिणार, मूव स्पेस डीपीटीआर कॉमा हॅश, ए न चालू होते डेटा, ए न चालू होते म्हणून अल्फाबेट न चालू होते म्हणून 0ABCD स्पेस एच असं लिहिलं. म्हणजे डीपीटीआर या रजिस्टर मध्ये मी डेटा घेतला ए बी सी डी, त्यातला डीपीएच मध्ये ए बी जाईल, डीपीएच रजिस्टर मध्ये ए बी जाईल आणि डीपीएल मध्ये सी डी जाणार. त्याला आपल्याला माहिती डीपीटीआर हे दोन रजिस्टरचं मिळून बनलेलं आहे, डीपीएच प्लस डीपीएल. ठीक आहे, त्याला अप्पर अप्पर 8-bit ह्या झाल्या, ह्याला अप्पर 8-bit म्हणायचं आणि हे लोअर 8-bit. तर अप्पर 8-bit डीपीएच मध्ये राहतील आणि लोअर 8-bits आहेत ते डीपीएल मध्ये राहतील असं त्याचा अर्थ. समजा तुम्ही म्हटलं की मला ह्याच्यातलं डीपीएचच वापरायचं आहे फक्त, तर मग मग डीपीएच हे 8-bit झालं. ह्याच्यामध्ये मला समजा सी एफ हा डेटा घ्यायचा, तर मी कसं लिहिणार, मूव स्पेस डीपीएच कॉमा हॅश 0CFH. झिरो लावा लागेल कारण सी न डेटा चालू होता, अल्फाबेट न जर डेटा चालू होत असेल तर त्याला अगोदरच झिरो लावायचं. ओ नाहीये, हे झिरो आहे. ठीक आहे, 0CFH असा त्याचा अर्थ. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही इमिजिएट ऍड्रेसिंग मोड वापरू शकता. तर इमिजिएट ऍड्रेसिंग मध्ये डेटा आपण इन्स्ट्रक्शन मध्ये, हे इन्स्ट्रक्शन लिहिले होते मी वेगवेगळे. ठीक आहे, मूव ए कॅपिटल सगळं, मूव ए कॉमा हॅश 5BH, मूव बी कॉमा हॅश 0A7H, मूव R2 कॉमा हॅश 89H, मूव DPH कॉमा हॅश 0D2H, मूव DPTR कॉमा हॅश 1234. काय पण डेटा काय एक घेऊ शकतो 1234H किंवा 5769 काय पण घेऊ शकतो, ए बी सी डी डेटा पण काय पण घेऊ शकतो. बरोबर आहे, मूव DPL कॉमा हॅश 0A3H, ए न चालू झाला डेटा म्हणून माग झिरो लावले. हे सगळे इन्स्ट्रक्शन आले इमिजिएट ऍड्रेसिंग मध्ये. जिथं जिथं हॅश साईन येईल, हॅश जिथं जिथं हॅश साईन येणार, जिथं जिथं ज्या ज्या इन्स्ट्रक्शन मध्ये हॅश साईन येईल ते सगळे इमिजिएट डेटा ऍड्रेसिंग मध्ये येणार, हे लक्षात ठेवायचं. एखादं इन्स्ट्रक्शन विचारलं समजा, ह्यातलं कुठलं इमिजिएट ऍड्रेसिंग मधलं इन्स्ट्रक्शन, चार इन्स्ट्रक्शन दिले समजा आणि विचारलं ह्या चार पैकी कुठलं इमिजिएट ऍड्रेसिंग आहे, तर ज्या इन्स्ट्रक्शन मध्ये हॅश साईन आलेली असेल ते इन्स्ट्रक्शन इमिजिएट ऍड्रेसिंग मोडमध्ये येतं, हे लक्षात ठेवायचं. सिम्पल, अगदी लक्षात ठेवण्यासाठी मेथड, ज्या ज्या इन्स्ट्रक्शन मध्ये हॅश साईन येईल ते ते इन्स्ट्रक्शन इमिजिएट ऍड्रेसिंग मोड या इन्स्ट्रक्शन कॅटेगरीमध्ये ते येत. आय थिंक इट इज क्लिअर. ओके, नाउ आय विल टेल यू, राईट अ प्रोग्राम, राईट द इन्स्ट्रक्शन्स, राईट द इन्स्ट्रक्शन्स
instructions to load the data. आता तुम्ही लिहा instruction. Load the data 58H in register A. Okay. B5H in register B. C3 5DH in register DPTR. Six CH in register R4. Okay. ABH in register DPR. आता तुम्हाला instructions लिहिता आले पाहिजे. यादव येईल का लिहिता? गाडगे माडिक आता लिहून दाखवली की तुम्हाला मी सगळे इन्स्ट्रक्शन सुरू से सुरू से आहेत का येईल का लिहिता हा प्रत्येकाने लिहा इन्स्ट्रक्शन प्रत्येकाला एक एक विचार तुम्ही यादव हा सर पहिले इन्स्ट्रक्शन सांगा 58H इन रजिस्टर ए कसं लिहिणार आता मी सांगितलं की ए मध्ये डेटा घ्यायचा असेल तर कसं घ्यायचा डेटा कुठलं इन्स्ट्रक्शन वापरायचं यादव का नाही लिहिलं नाही लिहिलं सर लिहा की मग आता मी सांगितलं की मूव स्पेस ए कॉमा हॅश 58H एवढं लिहिता येत नाही त्यात काय अवघड आहे का काय मूव स्पेस ए कॉमा हॅश 58H हे झालं इन्स्ट्रक्शन ए मध्ये डेटा घ्यायचा असेल हात गाडगे तुम्ही सांगा आता दुसरं B5 रजिस्टर B मध्ये घ्यायचं आपल्याला कसं लिहिणार हर्षदा गाडगे सांगा बी मध्ये आपल्याला B5 हा डेटा घ्यायचा गाडगे आहेत का हा सर सांगा की इन्स्ट्रक्शन काय असणार रजिस्टर बी मध्ये आपल्याला B5 हा डेटा घ्यायचा कसं लिहिणार वर बघा की इन्स्ट्रक्शन दिले ना मी ए मध्ये कसा डेटा घेतलाय ते बघायचं बी मध्ये सांगायचं मला तस वही तुमच्याकडे तयार पाहिजे ना वही ठेवावं लागेल ठीक आहे ते पण सांगतो मी मू स्पेस बी कॉमा हॅश आता डेटा अल्फाबेट न चालवतोय बी बी हा अल्फाबेट आहे म्हणून अगोदरच 0 लावायचा 0 B5 H
जर डेटा नंबर न चालू होत असेल 5, 6, 7, 8, 9, 1, 2, 3 तर मग हॅश लावा, त्याच्या अगोदर झिरो लावायचं नाही. नंबरनं चालू होत असेल तर झिरोची गरज नाही. जर अल्फाबेटनं चालू होत असेल बी ए बी सी डी ई एफ यापैकी कुठल्याही अल्फाबेटनं चालू होत असेल डेटा तर त्याच्या अगोदर झिरो लावायची आवश्यकता आहे. 3 नंबर महाडिक सांगा हे तिसरं इन्स्ट्रक्शन काय असेल. C3 5D हा डेटा आपल्याला DPTR या रजिस्टरमध्ये घ्यायचा. महाडिक सांगा. सर मी उशिरा जॉईन झालते त्यामुळे माझं मला काही माहितच नाही. बर सुरवसे सांगा. तर मूव्ह DPTR हा मूव्ह स्पेस म्हणायचं बरं का मध्ये. मूव्ह स्पेस DPTR DPTR पुढं हॅश कॉमा 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 आहे हॅश कॉमा आहे हा कॉमा हॅश हॅश झिरो C3 5DH करेक्ट झिरो C3 5DH बरोबर आहे. सी न डेटा चालू होते म्हणून अगोदर झिरो लावलेला आहे हे लक्षात ठेवायचं करेक्ट. आता चौथं कोण सांगते सांगू का मी. कोण राहिलंय का आता. यादव सांगता का. पल्लवी यादव सांगा. मू स्पेस हा R4 कोमा हॅश 6CH करेक्ट बरोबर आले अगदी बरोबर. हर्षदा गाडगे सांगा शेवटच. मू स्पेस एक मिनिट मू स्पेस DPL हा कोमा हॅश हा ए बी नाही झिरो झिरो अल्फाबेट न चालू होते डेटा म्हणून झिरो लावायचं. आता लक्ष आहे तुमच्या कसं लिहायचं. हो ठीक आहे. हे इन्स्ट्रक्शन आपल्याला लिहिता आले पाहिजे महत्वाचं ते. पहिला प्रकार आपण बघितला. पहिला प्रकार आपला क्लिअर झाला. आता आपल्याला कुठलंही विचारलं इमिजिएट इन्स्ट्रक्शन इमिजिएट ऍड्रेसिंगचं तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे सहजपणे काय अवघड नाही. आता दुसरा जो प्रकार आहे तो रजिस्टर ऍड्रेस ठीक आहे. आता रजिस्टर ऍड्रेसिंग मध्ये एका रजिस्टर मधला डेटा रजिस्टर 1 मधला डेटा रजिस्टर 2 मध्ये मी ट्रान्सफर करू शकतो. येते का लक्षात. रजिस्टर ए समजा ए असेल आणि रजिस्टर बी समजा बी रजिस्टर असेल तर ए रजिस्टर मधला डेटा मी बी रजिस्टर मध्ये ट्रान्सफर करू शकतो किंवा व्हाईस वर्सा बी मधला डेटा मी ए मध्ये ट्रान्सफर करू शकतो. ओके कसं लिहायचं इन्स्ट्रक्शन. इन्स्ट्रक्शन आहे मूव्ह डेस्टिनेशन रजिस्टर कॉमा सोर्स रजिस्टर. आता आपल्याला सोर्स रजिस्टर म्हणजे ज्या रजिस्टर मधला डेटा ज्या रजिस्टर मध्ये न्यायचा आहे ठीक आहे. ज्या रजिस्टर मधला डेटा म्हणजे सोर्स सोर्स रजिस्टर. इथं ए मधला डेटा
मला कुठे न्यायचं आहे, बी मध्ये न्यायचं आहे, मग डेस्टिनेशन बी झालं. म्हणजे इन्स्ट्रक्शन कसं झालं तुमचं, मूव स्पेस बी कॉमा ए, बी कॉमा ए, म्हणजेच ए मधला डेटा मला बी मध्ये कॉपी करायचा. ए मध्ये काहीतरी डेटा आहे, तो मला बी मध्ये पण कॉपी करायचा. ठीक आहे, डेटा कॉपी होणार, ए मधला डेटा बी मध्ये जाणार, याचा अर्थ ए मधला डेटा कॉपी होऊन बी मध्ये पण जाणार, म्हणजे तो डेटा तुम्हाला ए मध्ये पण दिसणार आणि बी मध्ये पण दिसणार. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल समजा मला ए मध्ये 55 हा डेटा घ्यायचा आहे आणि तो डेटा मला ए मधनं बी मध्ये कॉपी करायचा, असं करेल. म्हणजे पहिल्यांदा ए मध्ये 55 हा डेटा घ्यावा लागेल तुम्हाला आणि नंतर मग ए मधनं तो बी मध्ये कॉपी करावा. मग आता मी लिहिणार कसं, पहिल्यांदा ए मध्ये 55 डेटा कसा घ्यायचा ते आपण बघितलं. इमिजिएट ऍड्रेसिंग, मू ए कॉमा हॅश 55H, ए मध्ये डेटा घेतला. आता ए मधला डेटा बी मध्ये कॉपी करायचा, याचा अर्थ ए हा सोर्स झाला आणि बी हा डेस्टिनेशन झाला. म्हणजे पुढचं इन्स्ट्रक्शन कसं लिहिणार मी, मू बी कॉमा ए, कॉमाच्या नंतर सोर्स आणि कॉमाच्या अगोदर डेस्टिनेशन. हा फॉर्मॅट आहे इन्स्ट्रक्शन लिहिण्याचा. यादव समजलं का काय सांगितलं मी? हो सर समजलं. ओके ठीक आहे. गाडगे कळालं? नाही सर, एकदा सांगता का? बर, परत एकदा रिपीट करतो. दुसरा जो ऍड्रेसिंग मोड आहे, रजिस्टर ऍड्रेसिंग मोड, यामध्ये आपण एका रजिस्टर मधला डेटा दुसऱ्या रजिस्टर मध्ये कॉपी करू शकतो. रजिस्टर ऍड्रेसिंग मोड मीन्स वी कॅन कॉपी डेटा फ्रॉम वन रजिस्टर इनटू अनदर रजिस्टर. अर्थ कळाला त्याचा? गाडगे? हा हो सर. वी कॅन कॉपी डेटा फ्रॉम वन रजिस्टर इनटू अनदर रजिस्टर, सिंपल अर्थ आहे त्याचा. ठीक आहे, म्हणजे अगदी सोप्या भाषेत म्हटलं तर ए रजिस्टर आहे. ठीक आहे, ए रजिस्टर आहे, आपल्याला माहिती कोणते कोणते रजिस्टर्स आहेत, ए आहे, बी आहे, आर 0 पासून ते आर 7 पर्यंत सगळे 8 रजिस्टर्स आहेत, त्याच्यानंतर डीपीएल आहे, डीपीएच आहे, डीपीटीआर आहे, हे सगळे रजिस्टर्स आहेत अवेलेबल. समजा मला ए मधला डेटा डीपीएच मध्ये न्यायचा असेल, कॉपी करायचा असेल, ए मध्ये काहीतरी डेटा आहे तो मला डीपीएच मध्ये कॉपी करायचा. ठीक आहे, तर एका रजिस्टर मधनं दुसऱ्या रजिस्टर मध्ये डेटा कसा कॉपी करायचा त्यासाठी इन्स्ट्रक्शन आहे, त्याला रजिस्टर ऍड्रेसिंग मोड म्हणतो. त्यासाठी इन्स्ट्रक्शन आहे मूव डेस्टिनेशन रजिस्टर कॉमा सोर्स रजिस्टर. आता तुम्ही म्हणताल डेस्टिनेशन आणि सोर्स म्हणजे काय, तर मला ए मधला डेटा डीपीएच मध्ये न्यायचा आहे, याचा अर्थ ए हा सोर्स झाला, इथून न्यायचा आहे आणि कुठे न्यायचा आहे मला डीपीएच ला न्यायचं आहे, हे डेस्टिनेशन झालं माझं. सिंपल अगदी. कुठून कुठं न्यायचं आहे, जिथून न्यायचा आहे तो सोर्स आणि जिथं न्यायचा आहे तो डेस्टिनेशन, सिंपल अगदी. बरोबर आहे. तर आता मला ए मधनं डीपीएच मध्ये लिहायचं, मग मी इन्स्ट्रक्शन कसं लिहिणार मी, मू अगोदर डेस्टिनेशन रजिस्टरचं नाव म्हणजे डीपीएच कॉमा सोर्स रजिस्टरचं नाव म्हणजे ए. गाडगे आता कळालं का? हो सर. हा सिंपल आहे, एका रजिस्टर मधून दुसऱ्या रजिस्टर मध्ये मी डेटा कॉपी करू शकतो. उद्या जर तुम्ही म्हटलं मला डीपीएल मधला डेटा ए मध्ये न्यायचा आहे, डीपीएल मधला डेटा ए मध्ये न्यायचा,
गाडगे सांग आता इथं सोर्स कोण झालं आणि डेस्टिनेशन कोण झालं. सोर्स डीपीएल झालं आणि डेस्टिनेशन ए. करेक्ट. आता इन्स्ट्रक्शन कसं लिहिणार त्याच सांगा. मूव स्पेस स्पेस हा नाही कुठं न्यायचंय आपल्याला. ए मध्ये न्यायचंय ना. म्हणजे आधी येणार अगोदर येणार. हा अगोदर डेस्टिनेशन रजिस्टर येतं कॉमा मग सोर्स रजिस्टर डीपीएल. लक्षात. व्हेरी सिंपल. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल देतो आणि तुम्ही त्याप्रमाणे करा की ए मध्ये लोड द डेटा 6CH इंटू रजिस्टर ए. नंबर टू कॉपी द डेटा फ्रॉम रजिस्टर ए टू रजिस्टर आर फाइव. येईल सोडवतो सगळ्यांना. सिंपल आहे अगदी. पहिलं इन्स्ट्रक्शन एक नंबर पहिलं इन्स्ट्रक्शन लिहायचं. ए मध्ये डेटा घ्यायचा आहे तुम्हाला 6C आणि नंतर तो डेटा तुम्हाला आर फाईव्ह मध्ये कॉपी करायचा. ए मधला डेटा आर फाईव्ह मध्ये कॉपी करायचा. माडिक येईल का. गाडगे. हा येईल सर. हा पहिलं इन्स्ट्रक्शन काय येणार. लोड द डेटा 6C इंटू रजिस्टर ए. पहिलं इन्स्ट्रक्शन काय येणार.